आज जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यात सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे घरगुती गणेश उत्सव अधिक भर दिसून येत आहे. तसेच मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्या घरी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे आगमन झाले. यावेळी श्री गणेशाची विधिवत पूजा करून सहपरिवार आरती करून गणरायाची स्थापना करण्यात आली. राज्याला व जिल्ह्याला कोरोनाच्या संकटातून लवकर मुक्त करा व मायबाप शेतकऱ्यांना आसमानी संकटातून वाचवा असे साखरे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी गणरायाना घातले. आज गणेश चतुर्थी गणेशाची स्थापना आपण आज सगळीकडे करून राहिलो आहे. आज गणेशाची स्थापना करत असताना पुढील येणारं वर्ष सुखाचं समृद्धीचं भरभराटचं आणि आरोग्यदायी जावो एवढी प्रार्थना मी गणेशरायाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो. आज जगामध्ये देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचं संकट हे उभं आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावातून संकटातून संपूर्ण जगाला देशाला राज्याला आणि आपल्या जिल्ह्याला मुक्तता मिळो आणि आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य मिळो एवढीच प्रार्थना मी गणेश चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो.